नमस्कार. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर भर उन्हामध्ये आज लातूरच्या या बाजार समितीच्या परिसरात अनेक शेतकरी आणि अनेक मान्यवर जमलेले आहेत. ते याच्याच करता की गेल्या काही काळापासून, खरं तर गेल्या वर्षभरापासून राज्यातल्या अनेक म्हणण्यापेक्षा लाखो तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या करता तूर हा चिंतेचा विषय बनलेला आहे. आणि याच तुरीमुळे सरकार चिंतातूर आहे, शेतकरी चिंतातूर आहेत, बाजार समितीतले लोक चिंतातूर आहेत, आडते चिंतातूर आहेत, व्यापारी चिंतातूर आहेत. आणि त्याचं एकच कारण आहे की ज्या पद्धतीचं उत्पादन तुरीचं झालं, आता हरभऱ्याचं होत आहे, हरभऱ्याचा भावसुद्धा पडलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर या परिस्थितीत सरकार नेमकं काय करत आहे आणि याबद्दल काय केलं पाहिजे, आपण शेतकऱ्यांची मतं जाणून घेणार आहोत. या क्षेत्रातले मान्यवर तज्ज्ञ आहेत, त्यांचीही मतं जाणून घेणार आहोत. काही वरिष्ठ पत्रकार आहेत आपल्यासोबत, त्यांचंही मत आपण जाणून घ्यायचं आहे. आणि या कार्यक्रमाकरता आपण सरकारच्या काही प्रतिनिधींना बोलवलं होतं, मात्र सरकारचे कोणी प्रतिनिधी या कार्यक्रमाला अजूनही उपस्थित नाही आहेत. आपण अपेक्षा करूया की किमान या कार्यक्रमातला आवाज सरकारपर्यंत पोहोचेल. आपण जे मान्यवर आहेत त्यांचा आधी थोडक्यात परिचय करून घेऊ आणि मग प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करू. आपल्यासोबत नितीन कलंत्री आहेत, व्यापारी आहेत तूर विषयातले, मधुकर गुंजकर आहेत, बाजार समितीचे सचिव आहेत, शंकरराव धोंडगे आहेत, माननीय माजी आमदार आहेत, वैजनाथदादा शिंदे आहेत, त्याच्यानंतर ललितभाई शहा आहेत, माननीय ननंजकर सर आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, आणि याच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते सगळे आपल्यासोबत आहेत. आपण सुरुवात करूयात या मान्यवरांपासून की नेमकं असं काय झालं की सरकारला कळलंच नाही का की एवढं मोठं तुरीचं उत्पादन होतं आहे आणि काय केलं पाहिजे, कुठे चुकलं सरकारचं? सरकारला मुळातच ही शेतकऱ्याला आणि ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला मदत करायची नाही. ज्यावेळेस त्यांनी जाहिराती लावून तूर आणि हरभरा पेरण्यासाठी सांगितला, परंतु ज्यावेळेस उत्पन्न झालं त्याच्यात अनेक फाटे फुटून त्यांनी हमी भावानं घ्यायचा नाही असं ठरविलेलं आहे सरकारनं. त्याच्यामुळं हा प्रश्न उद्भवणार आहे. नाफेडच्या अध्यक्षांनी काल परवाच सांगितलं की या हमी भावामध्ये साधारणतः 2% माल विकला जातो, 98% माल विकला जात नाही. आणि ह्याचे जे ऑनलाईन केलेलं आहे, ऑनलाईनला एकदा तो माल टाकायचा, पुन्हा त्याला 4-5 पोतेच माल आणायचा, म्हणजे असे जे सगळे सरकारचे कारणं आहेत, ही काय शेतकरी आणि ग्रामीण भागातला सामान्य माणूस जीवन ठेवण्याचे कारण नाही. सर, तुम्हाला काय वाटतं सरकारचं कुठे चुकलं? सरकारला फक्त उत्पादनाचं आवाहन करता आलं पण उत्पन्नाचा अंदाज नाही आला? पहिल्यांदा एका गोष्टीचा खुलासा करतो. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की सगळे तुरीवर चिंतातूर आहेत. माझं त्याच्यावर मत आहे की सरकार सोडून सगळे चिंतातूर आहेत, कारण सरकारला काही त्याची चिंता नाही आणि सरकारला या गोष्टी कळाल्या नाहीत याच्यावर माझा विश्वास नाही. साधारण 1.5 वर्षापूर्वी स्वतः प्रधानमंत्र्याचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यमजी यांनी अगदी स्वतः प्रधानमंत्र्याला प्रेझेंटेशन दिलं होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर आपण डाळी परदेशातून आणल्या तर त्याचे काही तोटे होतील. एकूण देशाच्या डाळ उत्पादनातला 35% वाटा आपण जर बाहेरच्या देशातून आणू, उदाहरणार्थ म्यानमार असेल, आफ्रिका असेल, तर त्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम भविष्यात इथं होतील, त्याच्यामुळे वाहतुकीचा प्रश्न येईल, साठवणुकीचा प्रश्न येईल, परकीय चलन जाईल आणि इथल्या उत्पादकाची फार मोठं आर्थिक नुकसान होईल, याचा मुख्य अर्थव्यवस्थेवरही दुष्परिणाम होईल असं सूचना दिली होती. म्हणजे याचा अर्थ सरकारला कळत नाही ही गोष्ट तितकी खरी नाही. आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्याच्या दुपटीनं, म्हणजे अगदी 9,000 आफ्रिकेतली तर तूर 9,000 किमतीनं आणली. मागणी पुरवठ्याचा विचार करायचा नाही आणि मनाला वाटेल तेवढं आणायचं आणि बाजार पाडायचा, ही काय पद्धत आहे? म्हणजे याचा अर्थ ते चिंतेत नाहीत, ते ठेकेदाराच्या बाजूने आहेत, ते मजेत आहेत. आणि इथं 1,000 कोटी रुपयाला गंडविलं त्यांनी. आता गेले वर्षीचे भाव आणि यावर्षीचे भाव उत्पादनातही जवळपास एवढं मोठं अर्थकारण, कोरडवाहू शेतकऱ्याचं अर्थकारण आहे असं म्हटलं जातं. सरकारनं असं म्हटलं की जागा शिल्लक नाही त्याच्यामुळे आम्ही खरेदी बंद केली, असं आहे का? कारण काल आम्ही अन्य काही ठिकाणी चौकशी केली तेव्हा बाजार समित्यांचं म्हणणं होतं, बाजार समित्यांचे अधिकार गेले, अनेक गोष्टी गेल्या, आम्ही परस्पर निर्णय घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे जागा असून सुद्धा सरकार दुसरीकडे सांगतंय जागा नाही. याबाबतीत काही अंशी जागेचा प्रश्न हा योग्य आहे. काही ठिकाणी जागा काही बाजार समित्याकडं अवेलेबल आहे, त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे, पण
मूळ प्रश्न कुठे येतो ह्याच्यामध्ये की त्यांनी जी नोंदणी केलेली आहे त्या नोंदणी केल्याप्रमाणे उदाहरणार्थ आपण हरभऱ्याच्या बाबतीत विषय जर विचार केला तर लातूर तालुक्यातनं जवळजवळ 9,000 लोक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि माझ्या हिशोबानं आत्तापर्यंत जवळपास 200 कमी लोकांचा फक्त हरभरा घेतला गेलेला आहे आणि त्याच्यातही सरकारने बंधनं गाठलेली आहेत की एका हेक्टरला 9 क्विंटलपेक्षा जास्त हरभरा घ्यायचा नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण तर शेतकऱ्याला अतोनात ह्याच्यात नुकसान आहे, त्याचे पैसेच पुरे होत नाही, त्याचं गरदार विकायची वेळ आलेली आहे. ह्याच्यासाठी सरकारने मध्य प्रदेशमध्ये जे जर शेतकऱ्याला जर योग्य भाव देता सरकारला आला नाही तर सरकार आज जेवढं नुकसान करतंय माल तोलून घेण्यामध्ये गोडाऊन भाड्यामध्ये लॉसेसमध्ये त्याच्यापेक्षा कमी खर्चात जसं मध्य प्रदेशनी भावांतर योजना लागू केली ते भावांतर योजना ही एकमेव सोल्युशन आहे की शेतकऱ्यांनी बाजारात माल विकल्यानंतर बाजारची पट्टी त्यांनी सरकारला दाखल करायची, क्रॉस चेकिंग सरकारने बाजार समितीत करायचं व मिनिमम भावाचे जे ठरवलेले भाव आहेत सरकारने ते जे डिफरन्स शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा करायचे, त्याच्यामुळे व्यवस्थापनावरचा 1,000 कोटी रुपये वाचले असते त्याचे. आणि हे एकमेव सोल्युशन आहे की 52 योजना जर लागू केली तर शेतकरी सुखात राहील, शेतकऱ्याला योग्य पैसे मिळतील आणि सगळेच बाजार समित्या सक्षम नसतात त्यामुळे सगळेच बाजार समिती जागेची उपलब्धता करून देऊ शकत नाही. पण मग नंदनस्कर सर याच्यात असं नेमकं काय झालं की सरकारला याचा अंदाजच नाही आला, सरकारचे सल्लागार चुकले का, सरकार झोपलंय का, या बाकी दोन मान्यवरांनी जसं म्हटलं तसं सरकारला करायचंच नाही, जी चिंता आहे ती फक्त शेतकऱ्यालाच आहे, सरकारला काही चिंता नाही आहे. काय झालंय सरकारला एकूण प्रश्नाचा अंदाजच आला नाही. जसं सोयाबीनच्या विषयामध्ये आयात निर्यातीच्या धोरणासंबंधी जे ठोस उपाय केले त्यामुळे 2,000 सोयाबीन 4,000 गेलं, तेच उपाय तूर आणि हरभऱ्यासाठी सरकारने लागू केले पण आंतरराष्ट्रीय एकूण बाजारपेठेचा अंदाज आणि आपल्या देशातलं उत्पादन किती आहे याचं गणित सरकारला कळलं नाही आणि त्यामुळे ठरलेलं समजा एखाद्या रोगावरती एक इंजेक्शन सगळ्यांना दिलं तेच इंजेक्शन चालत नाही, कोणत्या रोगावर कोणता इलाज केला गेला पाहिजे हे जसं डॉक्टरला कळतं म्हणजे सरकारला ह्या प्रश्नाचा अंदाज आलेला नाही आणि त्यामुळे ह्या समस्या उग्र झालेल्या आहेत. तुम्हाला असं वाटत नाही का की व्यापारी म्हणून ठीक आहे फायदा तर कमवला पाहिजे शेवटी तुम्ही व्यापार त्याच्याकरता करता पण कधीतरी शेतकऱ्याच्याही ताटात दोन गोष्टी जास्त पडाव्या त्याच्याकरता आपणही हात मोकळा सोडावा असं नाही का वाटत? नाही नेमकं काय होतं की व्यापार भाव वाढले तर व्यापाऱ्यांनी वाढवले, भाव घटले तर व्यापाऱ्यांनी घटवले, हा प्रत्येक गोष्टीचा नारळ हा सरकार किंवा इतर पक्ष व्यापाऱ्यांवर फोडत असतात पण नेमकं व्यापारी हा व्यापार करतो आपल्या नफ्यासाठी आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचाही हित आहे. जर शेतकऱ्यांनी तूरच पिकवली नाही तर व्यापारी व्यापार कशाचा करणार आहे? म्हणून सगळे मुद्दे जे आहे आयात निर्यातीचे किंवा स्टॉक लिमिट उठवायचे हे वारंवार सरकारच्या कानी सांगितलेलं आहे आणि सरकारचं नेमकं चुकलं काय की नियोजनमध्ये चुकलं. माहिती सगळी त्यांच्याकडे होती, आपल्याकडे फर्स्ट ॲडव्हान्स इस्टिमेट सेकंड ॲडव्हान्स इस्टिमेट आलेले पेरणीचे आकडे असतात, ईलचे आकडे आहेत आपल्याकडे पण नेमकं नियोजन सरकारनं चुकीचं केलं. मागच्या वर्षी जे तूर खरेदीमध्ये अडचण आली शेतकऱ्यांना ती या वर्षी आपल्याला दुरुस्त करता आली असती, हरभऱ्यासाठी आपण अजून सुधारित खरेदी व्यवस्था करू शकलो असतो पण ते नियोजन अभावी ते हे झालं. आणि दुसरं काय झालं की व्यापाऱ्यांचं जे कॉन्फिडन्स होतं ते एकदम गमावलेलं आहे. म्हणजे आता जर 7 दिवसाआधी बघायचं असेल तर शहादा नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही व्यापाऱ्यांचे मिनिमम सपोर्ट प्राईसच्या खाली खरेदी केल्यामुळे त्यांचे लायसन्सेस रद्द करण्यात आले. भारतात प्रत्येक बाजारपेठेत MSP खाली भाव विकतायत आणि सरकार स्वतः MSP खाली तूर विकते, उडीद मूग तूर आणि हरभरा जे प्रोक्युअर केलेलं आहे ते MSP खाली विकतात, मग व्यापारी कसं त्या भावात खरेदी करू शकतो? ते स्वतः मिनिमम फेअर प्राईजला माप घेऊ शकत नाही व शेतकऱ्याला बाजारात माल विकला तर त्याच्यावर सरकार म्हणते कायद्याने आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू. तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्याला सरकारने कुठलाही एक पर्याय दिलाच पाहिजे कारण जर शेतकऱ्यांनी पिकवल्यानंतर त्याचा माल जर सरकार घेऊ शकत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी त्याचे जे बाजारात विकल्यानंतर ते बाजार विकताना त्याचा घर संसार कसा चालवा, म्हणजे आमच्या मराठीत म्हण आहे बंद करायचं म्हणून बुक्क्याचा मार बाजारात विकू द्यायचं नाही आणि सरकारने घ्यायचं नाही, मग शेतकरी आत्महत्या करणार ना तर करणार काय?
याच्यासाठी सरकारने ह्या नियमात सुद्धा बराच विचार केला पाहिजे. एकतर त्यांनी स्वतः सगळा शेतकऱ्याचा माल घ्यायची व्यवस्था केली पाहिजे किंवा शेतकऱ्याला माल विकून त्यांना डिफरन्सचे पैसे सरकारने त्यांना दिले पाहिजे. आपण काही शेतकऱ्यांच्याकडे येऊयात. मी आता तुमच्याकडे येतो आणि ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी हात वर करा. आपण अधिकाधिक जणांचे प्रश्न घेऊयात. बोला. खरं तर हमीभावानं जो हमीभाव जाहीर केला जातो तो केंद्र सरकार जाहीर करतं आणि खरेदी करण्याची सर्वस्व जबाबदारी हे केंद्र सरकारची आहे आणि राज्य सरकारने जे शिफारस केली आहे ह्याला कृषी मूल्य आयोगाला त्याच्यातला डिफरन्स केंद्र सरकारने दिला नाही. कमीत कमी हमीभाव दिला आणि तो कमी भाव सरकारने राज्य सरकारने फक्त इथल्या यंत्रणेला उभा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्याचं काम राज्य सरकारचं आहे. ही केंद्र सरकारला जास्तीत जास्त खरेदी करायला लावणं हे राज्य सरकारचं काम आहे. पण सरकारला ही करायचं नाही आणि विरोधी पक्षांनी ह्याला नुसतं सरकार जबाबदार नाही तर ह्याला विरोधी पक्षाचे सगळे आमदार सगळे विरोधी पक्ष जबाबदार आहेत. कारण ह्या विषयावर जसं उसावर उसाच्या पट्ट्यातून निवडून तुम्हाला पट्टं आहे का यांचं म्हणणं? उसाच्या पट्ट्यातून निवडून गेलेला आमदार उसाच्या प्रश्नावर बोलतो तसं हा ह्या लोकप्रतिनिधी या विषयावर बोलताना दिसत नाहीत. बोला. मुळात सरकारचं कामच खरेदी करायला यायचं नाही. सर हे खरेदी मालाची जर करायची असेल तर व्यापाऱ्यांनीच केली पाहिजे. सरकारने कायदा आणि सुव्यवस्था सांभाळावी, आयात निर्यातीचे धोरण व्यवस्थित राबवावे जेणेकरून हमीभावाच्या पुढे व्यापाऱ्याला शेतकऱ्याचा माल खरेदी करता येईल अशी व्यवस्था सरकारने केली पाहिजे. सरकारने खरेदीसाठी अजिबात येऊ नये. त्याचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर सरकारने सांगितलं शेतकऱ्यानं तुम्ही तूर लावा. सगळ्या शेतकऱ्यांनी तूर लावली, 10,000 रुपयाचा भाव होता. आणि त्याच वेळेला दुसरं पाप जर सरकारने केलं असेल तर ते म्हणजे तुरीची डाळ 55 रुपये किलो आणून या ठिकाणी आयात केली आणि बाजारामध्ये ओतली. मग मला सांगा, एका बाजूला सांगायचं की हमी भावापेक्षा जर व्यापाऱ्यांनी कमीमध्ये खरेदी केले तर फौजदारी गुन्हे दाखल करू आणि त्याच वेळेला बाहेरची डाळ आणून या ठिकाणी बाजारामध्ये ओतायची. व्यापारी काय म्हणून तुमची तूर 5,500 खरेदी करेल सांगा. शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या प्रश्नांची जाण नाही आहे. त्यांचा 100% वेळापैकी 70% वेळ स्वतःतल्या पक्षातल्या आणि विरोधी पक्षातल्या लोकांची झिरवायची, शिवसेनेची झिरवायची आणि 30% जो विचार आहे तो शहरातल्या अर्बन रोड, कोस्टल रोड ह्याच्या शेतकऱ्याच्या प्रश्न पट्टाय का तुम्हाला? परिस्थिती शेतकऱ्याची अशी झालेली आहे की आई जीव घालायला तयार नाही आणि बाप भीक मागू देईना. मग शेतकऱ्याने नेमकं जायचं तर कुठं जायचं? आज लातूर जिल्ह्यामध्ये 40,41,000 शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली, मात्र त्यापैकी केवळ 15,000 शेतकऱ्याची तूर खरेदी झालेली आहे. आता हरभरा खरेदीसाठी 30-31,000 शेतकऱ्याची नोंदणी झालेली आहे, परंतु लातूर जिल्ह्यामध्ये केवळ 2700 शेतकऱ्याची हरभरा खरेदी केला जात आहे. नेमका शेतकऱ्यांनी जायचं तर कुठं? आपण ज्या विदर्भातून आलात त्या विदर्भातील एका शेतकऱ्याने तुरीच्या पराठ्यावरती स्वतःला जाळून घेतलं, आत्महत्या केली. मग आता हे सरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट बघत आहे का? 2 वर्षापूर्वी आत्ता आपण सांगितलं तसं डाळींचे भाव गगनाला भिडले होते. साधारणपणे 10,000 रुपयापर्यंत तुरीचे भाव गेलेले होते. बाकी हरभऱ्याची देखील त्याचप्रमाणे मोठी बाजारामध्ये वाढ झालेली होती. आणि मग ह्या पार्श्वभूमीवरती आपल्या देशामध्ये जो प्रोटीनचा जो पुरवठा आहे तो डाळींच्या माध्यमातून केला जातो आणि मग मोठ्या प्रमाणावरती जर आपल्याला डाळींच्या किमती नियंत्रित करायच्या असतील तर त्याचा बफर साठा केला पाहिजे. म्हणून केंद्र शासनाने किंमत स्थिरीकरण योजना, ज्याला PSF असं म्हटलं जातं, त्या योजनेअंतर्गत गेल्या वर्षी डाळी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास 20,00,000 टन डाळी खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला होता. पण मग सरकारचं चुकलं कुठे? हा, आणि मग हा निर्णय झाल्यानंतर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावरती तुरीचं उत्पादन झालं, पाऊस पण चांगला झालेला होता आणि मग साधारणपणे आपल्या राज्यामध्ये 7,00,000 टनाची खरेदी राज्य केंद्र शासनाच्या माध्यमातून झाली. राज्य शासनाने पण जवळपास 1.5 ते 2 लाख टनाची खरेदी राज्यामध्ये केली. आणि हे सगळं करत असताना याचं जे नियोजन लागतं, म्हणजे कलंत्री साहेबांनी जसं सांगितलं की हा नियोजन आणि व्यवस्थापनाचा भाग आहे, किंवा आता आमचे व्यापारी मित्र त्यांनी पण सांगितलं की शासनाने या खरेदीमध्येच उतरू नये, तर जर बफर साठा करायचा असेल तर त्याचं राज्यस्तरावरती चांगल्या पद्धतीने नियोजन होणं गरजेचं होतं. कारण पंजाब हरियाणामध्ये तांदूळ असेल, गहू असेल, मोठ्या प्रमाणावरती PDS साठी खरेदी होती आणि जवळपास 30 ते 35 दशलक्ष टनाची खरेदी मोठ्या प्रमाणावरती नियंत्रित केली जाती.
आणि राज्य सरकारला ह्या माध्यमातून ही एक खूप मोठी संधी होती. आणि जसं सांगितलं की ही जी दुर्लक्षित पिकं आहेत त्याच्यामध्ये कोरडवाहू पिकांमध्ये डाळींचा समावेश मोठ्या प्रमाणावरती होतो, डाळवर्गीय पिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावरती होतो. जर राज्य शासनाने हे जर चांगलं नियोजन केलं असतं, कारण एकूण देशभरातल्या डाळींपैकी जवळपास 30% तुरीसारखं पीक महाराष्ट्रामध्ये होतं आहे, आणि मग ह्या कोरडवाहू भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देता आला असता आणि चुकलं इथं की जे व्यवस्थापन करायला पाहिजे होतं याच्यामध्ये केंद्राचा निधी देण्याचा रोल असतो. केंद्र शासनाने गेल्या वर्षी देखील काही टार्गेट दिलेलं होतं, त्याची आकडेवारी आपल्या राज्य शासन स्तरावरती चुकली, त्याचं नियोजन करता आलं नाही. सरकारकडे वारदानं नाही आहेत, पैसे नाही आहेत का सरकारची इच्छा नाही आहे? नाही, सरकारकडे असताना सगळ्या गोष्टी जी यंत्रणा आहे ना त्याच्यावर नियंत्रण नाही आहे. मागच्या वर्षी दाबणानं शिवायची व्यवस्था होती पोते, त्यात होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी या वेळेला सरकारने सांगितलं की मशीननी शिवायचे पोते. आता ठिकठिकाणी कारणं अशी सांगितली जातात, एक दिवस नाही एक तास मशीन चालतं, मशीन बिघडलं आणि त्यामुळे खरेदी बंद आहे. इतके छोटे छोटे कारणं आहेत, एक तर नियमानुसार कुठल्याच गोष्टी होत नाहीत, या खरेदी यंत्रणेची व्यवस्था जी आहे ना ती व्यवस्थाच नीट नाही आहे आणि ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. नाही, वस्तुस्थिती अशी आहे की काही ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे, बारदाण्याचा अभाव आहे आणि खरेदी केंद्रावर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे गव्हर्नमेंटने उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं, गोडाऊनसारखी व्यवस्था, हे जागेचा अभाव असल्यामुळे आत्तापर्यंतची खरेदी मंदावलेली आहे. बर, ठीक आहे, ते थोडेसे सांभाळून बोलतात, त्यांची अडचण आपण समजू शकतो. काय वस्तुस्थिती? वस्तुस्थिती अशी आहे की यंत्रणेचा अभाव आहे आणि सरकारमध्ये उंडगे बसलेले मंत्री तूर उत्पादक शेतकऱ्यांना साले म्हणणारे या शेतकऱ्याचा कधी विचार करतील अशी तर परिस्थिती दिसत नाही. 16 जी परिस्थिती झाली त्यावेळेस ठेस लागली तर 17 तरी सावध व्हायला पाहिजे होतं. मगाशी त्या साहेबांनी सांगितले की बारदाना किंवा मशीन चालत नाही, सगळ्या क्षुल्लक गोष्टी आहेत. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे बघायला वेळ नाही आहे. आज इथल्या बहुतांश तुम्ही सगळ्यांनाही विचारलं तरी चालेल की राज्याचे पणनमंत्री कोण आहेत म्हटलं तर कुणाला देखील नाव माहीत. आपण लगेच करून बघूया. माहितीये का राज्याचे पणनमंत्री कोण? एकटाना एकच इथे उपस्थित असलेल्यांपैकी एकच माणूस सांगू शकला राज्याचे पणन मंत्री कोण. म्हणजे ही वस्तुस्थिती आजची अशी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की लातूर जिल्ह्यामध्ये 10 सगळ्या तालुक्यामध्ये तूर हे उत्पन्न घेतलं जातं आणि मागच्या काही वर्षामध्ये असं या ठिकाणी दाखवलं होतं की ऊसाचं प्रमाण जास्त आहे, तर ऊसाचं प्रमाण लातूरमध्ये जास्त नाही आहे तर तुरीचं प्रमाण जास्त आहे. आणि मग शेतकऱ्यांनी ह्यावर्षी गेल्या वर्षी तुरीचं उत्पन्न जास्त घेतलं, मग शासनाने याची पूर्णपणे व्यवस्था करायला पाहिजे होती. म्हणजे शेतकरी हा पहिला आणि शेवटचा घटक आहे या सगळ्या यंत्रणेतला, तोच जर का असमाधानी आणि नाखूश आणि नाराज असेल तर पुढची कुठलीच यंत्रणा सुखी समाधानी असू शकत नाही. बोला. मुळात ज्यावेळेस शेतकऱ्याची तूर शेतातून काढून तो बाजारात आणतो त्यावेळेस याचा भाव सरासरी एकदम कमी लावतात आणि तेच 2 तोच भाव 100% पुन्हा ज्यावेळेस तो माल व्यापाऱ्यापाशी जातो त्यावेळेस 100% त्याचा भाव वाढतो. हमी भाव जर द्यायचा असेल तर हा हमी भाव सरसगट प्रत्येक व्यापाऱ्याने घेत असताना त्या भावानेच दिला पाहिजे आणि जर त्याच्यापेक्षा कमी भावाने घेत असेल तर त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. बर, मला एक सांगा कलंत्री साहेब, मी येतो परत तुमच्याकडे, की त्यांनी जसं आत्ता म्हटलं तर तसं केलं जाऊ शकतं का? सरकारच्या हमी भावाच्याच दराने काही झालं तरी त्याच्यापेक्षा कमी न घ्यायची नाही, त्याच्यापेक्षा जास्त न घ्यायची तर घ्या, नाही तर नका घेऊ. कुठलाही बाजारपेठ मागणी आणि पुरवठा ह्या बेसिक फंडामेंटल्सवर चालतो. जर आज मागणी आहे तर मागच्या 2 ज्यावेळेस दुष्काळ होता आपण बघितलो की सरकारचे सगळे उपाययोजना फेल झाले आणि तूरडाळ ही 200 किलोला विकली, कारण की त्यावेळेस मालच नव्हता. आणि आत्ता सध्या एवढा माल आहे आणि जसं काकांनी सांगितलं की बाजारपेठेत आज 55 सरकार स्वतः विकत आहे तूर डाळ पॅकेट तयार केलेली डाळ जी त्यांनी प्रोक्युअर केली आहे, तर व्यापाऱ्यांची डाळ 60 कोण देणार? आणि 60 जर डाळ विकायची असेल तर 54.5 MSP व्यापारी खरेदी कसं करू शकतो? शेतकऱ्यांना तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना वेळेत तुम्हाला पैसे द्यायला काय हरकत आहे? शेतकऱ्यांना चेक वेळेत मिळत नाहीत, मिळालेले चेक वेळेत वटत नाहीत, किमान तुम्ही जो भाव देत आहे तेवढे तरी पैसे शेतकऱ्यांना वेळेत मिळतील असं का नाही बघू शकत? नाही, व्यापारी जे माल देतात ते शेतकऱ्यांना बरोबर पेमेंट होतं. आज लातूर बाजारपेठेचा विशेष सांगतो आपल्याला की जेवढा शेतकऱ्यांचा माल येतो त्याचा सगळा पेमेंट संध्याकाळी नाहीतर दुसऱ्या दिवशी पूर्ण येतो, म्हणून शेतकऱ्यांचा खूप मोठा भरोसा आज लातूर बाजारपेठेवर आहे. आजू शेजारील राज्यातील शेतकरीसुद्धा इथे माल येतात कारण की संध्याकाळी त्यांना पेमेंट मिळतं. जर शेजारील राज्यांच्या शेतकऱ्यांना पेमेंट मिळतो तर आपल्याही राज्यांच्या शेतकऱ्यांना पेमेंट मिळतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास आज बाजारपेठेवर खूप मोठा आहे. हे म्हणतात ते खरं आहे का की अशी आहे का खरंच वस्तुस्थिती का शेतकऱ्यांना तसे नाही वेळेत पैसे मिळत? किंवा तुम्ही ते मग अशी पणन मंत्र्यांबद्दल पण सांगत होतात की माहितीच नाही तर राज्याचे पणन मंत्री कोण, या दोन्हीबद्दल काय सांगाल?
नाही, पणन मंत्री माहीत झाले ना परवा अनिल देशमुखला, त्यांनी तोंडी ते 2016 खरेदीचं जे काही टेंडर दिलं त्याच्यामुळं माहीत झालं तोंड, म्हणजे लेखी न देता त्याच्यामुळं त्याच्यात ते जवळपास 1000 कोटीचा भुर्दंड आहे. 2016 जी शासनानं खरेदी केली होती आता त्याचं लाईफ संपलं, आणि त्याचं ते रिफाईन करायचं टेंडर दिलं होतं त्याला घरला जावं लागलं त्या अनिल देशमुखला, त्याच्यामुळं ते माहिती पडले. पण प्रश्न आहे, व्यापारी पैसे देतात व्यापाऱ्याचा विषय नाही, पण सरकार खरेदी होते तिथं मात्र आत्तापर्यंत पेमेंट नाही. आणि सगळ्यात विषय महत्त्वाचा आहे की शहासाहेब म्हटल्याने की हे सगळा अयशस्वी व्यापार सरकारनं करणे नाही. पूर्वी आमचे बापदादे म्हणायचे राजा व्यापारी और प्रजा भिकारी, हे सरकारचं काम नाहीच आहे खरं तर. आणि जी भावांतराची योजना म्हणले शहासाहेब ते बकवाजच आहे. 3 वर्षात इतके लफडे झाले, इतके लफडे भानगडी झाल्या. तुरीचं तर महाभारत झालं, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला यांनी 2 वर्षात 10000 कोटीला फसविलं. बोला सर. आत्ताचा जो सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून मूळ आत्ता जी आमदार साहेबांनी सांगितलं की बजेटमध्ये तरतूद केलेली नसते, आणि बजेटमध्ये तरतूद केलेली नसल्यामुळं त्यांनी कुठलंही काही हमीभावानं घ्यायचं म्हणलं तर त्याचे पैसे सरकार वेळेवर देऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस नोटाबंदी केली त्यावेळेसपासून तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे की कुठलीही बँक 50,000 जास्त कॅश द्यायला तयार नाही. आज लातूरचा बाजार आहे, लातूरच्या बाजारामध्ये साधारणतः दररोज 10 ते 15 कोटी रुपयाची उलाढाल होती, आणि मग एवढे पैसे नगदी आणायचे कुठून? आणि शेतकऱ्याला चेक दिला, अगर RTGS केलं तर शेतकऱ्याला RTGSही कळत नाही, आणि चेकही खातं नसते, 8-8 दिवस चेक वाटायला लागते. म्हणजे अशा पद्धतीनं ग्रामीण भागातला सामान्य माणूस कसा अडचणीत येईल आणि कशा पद्धतीनं अडचणीत आणायचा एवढंच हे सरकार बघतं आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं काही जास्त सरकार. बोला बोला. इथं सगळं एकतर्फी चाललंय सरकारच्या वतीनं, कोणीच प्रश्नाचं उत्तर याचं निराकरण करायला. ही गोष्ट खरी आहे, सरकारच्या वतीनं कोणी आलेलं नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं की एक म्हणजे आधी हो म्हणून सुद्धा सरकारचे प्रतिनिधी इथे आलेले नाहीत. शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत ही तर वस्तुस्थितीच आहे. आणि या सगळ्यातून पुढे कसं जायचं, मार्ग कसा काढायचा हे आपण शोधणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा News 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आणखीन काही शेतकऱ्यांच्याकडे जाणून घेऊयात की त्यांच्या समस्या नेमक्या काय काय आहेत. सभापती असो, बाजार समिती असो, व्यापारी असो किंवा राजकारणी असो, हा प्रत्येकाचा हेतू राजकारण्याचा दुसऱ्या राजकारण्यावर टीका करण्याचा आहे, व्यापाऱ्यांना स्वतःला वाचवण्याचा आहे, आणि बाजार समितीला या सर्वांमधून मोकळं होऊन सरकारवर हात झटकून मोकळं होण्याचा विषय आहे. परंतु मला एक गोष्ट वाटते ह्या चळवळीमध्ये इतकी वर्ष असल्यामुळं की सर्वप्रथम गेल्या 60-70 वर्षापासून जय जवान जय किसान ही जी संज्ञा आहे ना साहेब, ती मर जवान मर किसान आपल्या देशामध्ये लागू आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. आता आपण तुरीवर बोलतोय, उद्या हरभऱ्यावर बोलणार आहेत, परवा दिवशी ज्वारीवर बोलणार आहेत, हरभऱ्याचे भाव सुद्धा पडले. हो, समस्येवर मार्ग नाही. सध्या देशात तुगलकी कारभारच सुरू झालेला आहे. त्याचं कारण असं आहे, इथं शेतकरी दिवस रात्र राब राब राबतो, परंतु मार्केटमध्ये ज्यावेळेस माल घेऊन येतो त्यावेळेस लातूरची मार्केट कमिटी सुद्धा सांगते फक्त शेतकऱ्यांनी माल फक्त 3 वाजेपर्यंत आणायचा आणि 3 च्या नंतर आणायचाच नाही. म्हणजे नेमकं करायचं काय, शेतकऱ्यांनी जायचं कुठं? समजा 3 च्या नंतर आल्यानंतर शेतकऱ्यांनी फक्त मार्केटच्या बाहेरच थांबायचं, असे अनेक प्रश्न आहेत. त्यासोबतच अर्थकारणाचा एक प्रश्न समोर येतो आहे की शेतकऱ्याला आता फक्त व्यापाऱ्यांनी 10,000 रुपये नगदी द्यायचे आणि बाकी सगळं RTGS करायचं, म्हणजे शेतकऱ्यांनी आपले घरचे कामं सोडायचे आणि बँकेच्या लाईनीमध्ये जाऊन थांबायचं, मग तिथं जनावराला पाणी पाजवलं काय नाही पाजवलं काय याचं काही देणं घेणं नाही. त्याच्यामध्ये खुलासा एवढाच करतो, 3 वाजता आम्हाला त्यांना बंद करत नाही, त्यांना थांबवतो त्यांची आवक. याचं कारण की जो माल खरीदारांनी घेतलेला आहे तो माल जोपर्यंत यार्डाचा बाहेर लिफ्ट होणार नाही तोपर्यंत येणाऱ्या मालाला उतरायला आडत्याकडे जागाच नसते. त्याच्यानंतर पुन्हा 8 च्या नंतर 3 ते 8 पर्यंत खरीदारांनी माल उचलून बाहेर गेला म्हणजे जागा झाली, पुन्हा रात्री 8 पासून आम्ही रात्री 11 पर्यंत शेतकऱ्यांचे माल उतरून घेतो. या देशामध्ये 60 वर्ष 65 वर्ष
काँग्रेस राष्ट्रवादीनं कुचली शेतकऱ्याची, म्हणून आम्हाला त्याचा तिष्ट आलता, म्हणून आम्ही नावीला जाणं हेच आजचे दिन येते आम्हाला कोपऱ्याला गुळ लावला, म्हणून आम्ही यांना मतदान केलं, बहुमतानं निवडून आलं. खऱ्या अर्थानं आम्हाला खरं वाटलं होतं. आणि या ठिकाणी या सरकारनं तर सगळं आम्हाला लाईनमध्येच उभा केलं साहेब. या ठिकाणी ऑनलाईन करा, बँकेत ऑनलाईनमध्ये सगळ्या ठिकाणी आम्हाला लाईनमध्येच उभा केलेलं आहे. आम्ही जे आता काल परवा आम्ही इथं तुरीची आणि हरभऱ्याची ऑनलाईन करायला आलो, आम्हाला सातबारा घेतला, आठ घेतला, ओळखपत्र घेतलं, ठेवून दिलं आणि त्यानं सांगितलं जावा तुम्ही घराला. म्हणलं असं का? काहीतरी म्हणलं द्या किती चिठ्ठी बिठी काय नाही. म्हणलं तुम्हाला एक आठ दिवसानंतर कळवत आहो. म्हणजे आम्ही आठ दिवस गेले, दहा दिवस गेले, पंधरा दिवस गेला, अजून बी आमची ऑनलाईनवर आम्हाला त्याचा मेसेज आला नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे फक्त आमची कोपऱ्याला गुळ लावलेलं ह्या सरकारनं. मेहरबानी करा, तुमचा हस्तक्षेप कमी करा आणि आम्हाला बाजार समितीमध्ये मुक्त अशी अर्थव्यवस्था. म्हणजे तुम्ही जी कागदपत्र दिली त्याची साध्या रजिस्टरमध्ये पण नोंदणी नाही, नोंद सुद्धा नाही, काही नाही, आणखी आम्हाला मेसेज सुद्धा नाही. असंच आहे का शेतकरी बंधूंनो? असंच आहे. देशमुख साहेब, तुम्ही जर का कार्यक्रम बघत असाल तर तुम्ही नुसतेच लोकांचे कागदपत्र जमा करताय हो, त्याचं पुढे काय करायचं आणि ते कधी करायचं आणि कसं करायचं हे तरी किमान त्यांच्या कानावर घाला. लोक किती वेळेला तुमच्याकरता बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन खरेदी विक्रीच्या ह्याच्यात फेऱ्या मारणार? काय शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत मला सांगा पटापट, बोला. अडचणी तर भरपूर आहेत. एक तर मिळाले का आतापर्यंत तूर विकली? किती विकली? 10 क्विंटल तूर विकली. किती ते पैसे मिळाले? काहीच पैसे मिळाले नाहीत. बरं, तुम्ही विकली? नाही सर, हे काय नाही. परंतु जे व्यापारी माल घेतात ते योग्य घेतात. व्यापारी रोज हजारो माणसं जगते व्यापाऱ्याच्या हाताखाली. शेतकऱ्याकडे 2-2 लाखाची माणसं दोन जगतात. व्यापारी करून द्या, लोकांचं पोट तर भरतील खाली. लोक गोरगरीब मजूर जगतात तर त्याच्यापरी करून द्या. त्यांच्यावर कारवाई केलं का उपयोगाचं आहे? हे सरकारचं नियोजनच चुकीचं समज आहे. आयात नाही धोरण जे त्यांना चुकीचं अवलंबले, यांना 60 वर्षे घालले काँग्रेसनी म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसनी, काँग्रेसनी. मग ह्यांना ती 60 वर्ष यांना विरोधी पक्षात असताना ह्यांना काय जेवण केलं का? जेवण करत बसले होते का? यांना ते प्रश्नच त्यांना त्यांना पाहिले नव्हते का? मग त्याचं निवेदन करण्यासाठी त्यांना निवडून दिलं लोकांनी. त्याचं त्यांना निवेदनच केलं नाही. आणि शेवटी पहिल्या 60 वर्ष सरकारवरच खापर फोडतात. मग तुम्ही कशाला आला इथं? तुम्ही राजीनामे देऊन खाली व्हा ना. आम्ही ऊस गाठलेला आहे, 3 महिने झालं ऊस घालून. सहकार मंत्री आहेत लोकमंगलला. 3 महिने झालं तरी पण पैसे नाहीत आले. जवळपास 200 लोक आहेत आमच्या गावातले. मी शिवणी लगचा आहे औसा तालुक्यामधले. 3 महिन्यापासून अजून 1 रुपया आला नाही. असंच हे सरकारचं चाललंय. ऊस घेतला त्याच्यासाठी पैसे तोडण्यासाठी पण पैसे दिले तरी पण यांनी अजून बिलाचा 1 रुपया काढला नाही. सहकार मंत्र्याचा कारखाना आहे सुभाष देशमुखचा. आपण नणंदकर साहेब, सरकारकडे खरंच पैसाच नाही आहे का हो? म्हणजे सरकारची जी अडचण आहे ती अशी आहे का? म्हणजे असं जर का झालं तर सामान्य माणूस, व्यापारी, शेतकरी यांनी बघायचं कोणाकडे? सरकारच म्हणायला लागलं की आमच्याकडे पैसा नाही. काय झालं माहितीये का? की एखादा मोठा माणूस जरा गावचा पाटील आहे, देतो की मी कुठं पळून चाललो का? देतो रे बाबा. ही जशी सवय आहे ना तसं सरकारचं चालू आहे. शेतकऱ्याचे पैसे वेळच्या वेळा द्यायला पाहिजे, कायदे करून ठेवलेत, पण सरकारच कायदा मोडतंय. आता जायचं कोणाकडे? प्रश्न असे आहेत की या एकूण समजा खरेदीसाठी किती पैसे लागतील, किती यंत्रणा लागेल, हे जे नियोजन करायला पाहिजे ते नियोजनच सरकारने नीट केलेलं नाही आणि त्यामुळे या समस्या आहेत. आणि या समस्या वर्षानुवर्ष अशाच वाढणार आहेत. एक तर मुळात जसा त्यांनी एक प्रश्न मांडला होता उसाच्या विषयामध्ये, सगळ्या शेतकरी संघटना जसा एकत्र येऊन आंदोलन करतात, उसाच्या प्रश्नावर मंत्रालयामध्ये जातात, तिथं विचारलं जातं, परंतु दुर्दैवाने तूर, हरभरा अशा कोरडवाहू पिकांकडे कोणी लक्ष देत नाही. शेतकरी संघटना मराठवाडा आणि विदर्भाचे जे प्रश्न आहेत ते फक्त तोंडी लावण्यापुरते शेतकरी संघटना वापरते आणि यांच्या जीवावरती खासदार, आमदार, मंत्रीपद भोगतात ही सगळी पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी आहेत. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी आपल्या प्रश्नांबद्दल देखील चिंतन करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं उसाचं आंदोलन छेडतात त्या पद्धतीनं बाकीचे आंदोलन छेडत नाहीत. त्याचं कारण की जवळपास 23-24 मालाला हमी भाव आहे, तर त्या हमी भावाचं पूर्ण ही माल घेतला जातो का नाही ही बघत नाही. आणि ज्या पद्धतीनं पाशा पटेलनी, आता तुम्ही सांगितलं की सरकारचा कुणीही माणूस इथं नाही, पाशा पटेलनी 2013 साली माझ्या माहितीनं 12 किंवा 13 नागपूरला पायी दिंडी काढली 4000 रुपये सोयाबीनचा भाव असताना. आता तर भाव 3500-3600 आहे ना. मग आता सरकार 2800 भाव आहे. मग आता पाशा पटेल असतील, त्यांचं सरकार असेल,
त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी येऊन मोठमोठ्यानं भाषणं केले की 5,000 रुपये 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. मग आता तर सरकार आहे, आता शेतकऱ्याला भाव द्यायला काय अडचण आहे त्यांना? पाशा पटेलजी, तुमच्याकरता हा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःला शेतकरी नेते म्हणून घेता तर आहात कुठे तुम्ही अशी लातूरमधली ही सगळी जनता तुम्हाला विचारते. बरं, आता या प्रश्नाच्या शेवटाकडे जाताना तुम्हाला काय वाटतं की याच्यावर आता उपाय काय करायचा? आत्ता सरकार अजूनही पैसे जमा करत नाही. कालही एका कार्यक्रमात सरकारच्या प्रतिनिधींनी असं सांगितलं की पुढच्या 5 ते 6 दिवसात केंद्र सरकारचे पैसे मिळाले की कापसाचे आणि जे काही मदत निधीचे पैसे, मदतीचे पैसे जाहीर केलेत ते मिळतील. पण अजूनही एक पुन्हा आश्वासन आहे, आता करायला काय पाहिजे याच्यातनं मार्ग काढायला? नाही, या अगोदर 2 गोष्टीचा खुलासा होण्याची गरज आहे. आपल्याकडे हमी भाव बोलण्याची प्रथा आहे, पण केंद्रातलं जे कृषी मूल्य आणि उत्पादन खर्च आयोग आहे ते हमी भाव काढत नाही. ते फक्त किमान आधारभूत किंमत काढते, त्याला वैधानिक अधिकार नाही. मुख्यमंत्री आणि सरकार जरी म्हणत असेल कमी भावाने घेतलं तर आम्ही कायदेशीर कारवाई करतो, तसं कुठंही प्रोव्हिजन नाही. आणि या बाबतीमध्ये फडणवीस साहेब म्हणले होते की आम्ही विधानसभेत एक बिल आणू, 3 वर्ष झालं ते बिल आणलेलं नाही, म्हणजे ते सुद्धा तरतूद नाही. याला उपाय एक महत्त्वाचा आहे की आता शेती व्यवसायासाठी शेतकऱ्यासाठी जर अन्याय झाला तर त्याला स्वतंत्र ट्रिब्युनल किंवा न्यायाधिकरणाची स्थापना असली पाहिजे आणि घटनेतल्या 323 ब या कलमामध्ये त्याचं प्रोव्हिजन आहे. आता या सरकारवर आमचा विश्वास नाही. फडणवीस साहेबांनी कर्जमाफीत 11 GR काढले, कसा विश्वास ठेवायचा? आता या कसं राजाच लबाड बोललाल्यावर प्रजेने कुठं जायचं? त्याच्यामुळं याच्यावर उपाय आता एकच आहे. आणि यांनी एक आंदोलन मोडून काढायची नवीन पद्धत लावली, म्हणजे तुम्ही आंदोलन करा, तुमच्या 100% मागण्या मान्य द्या, असं काहीच नाही. आता माझ्या हातात, आम्ही अकोल्याला आंदोलन केलं होतं सोयाबीन आणि कापसाच्या बोंडअळीच्या बाबतीत. सरकारनं लेखी दिले, फडणवीस त्यावेळा हिवाळी अधिवेशन चालू होतं, लेखी दिले पण त्याची अंमलबजावणी नाही. परवा कम्युनिस्टांनी मोर्चा काढला मुंबईत, 100% मान्य द्याचं ना घ्यायचं, 100% मान्य आणि आंदोलन पंक्चर करायचं. ही प्रथा आहे. थोडा अंशतः खरा आहे किंवा उसाच्या पट्ट्यामध्ये शेतकरी आंदोलनं जोरात होतात, कारण तिथं थोडं म्हणजे आम्ही आंदोलनाचा जोर लावत नाही तूरवाले म्हणून आमच्याकडे लक्ष. हो, वादच नाही. तुम्ही संघटित होऊन आंदोलनाचा जोर नाही लावल्यावर तर आता इथं येऊन जर तुम्ही शेतकऱ्याच्या विषयात तुम्हाला असं वाटतं की राजकीय पक्षांनी आपले राजकीय विचार बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे? सगळ्यांनीच एकत्रित आलं पाहिजे. शेतकरी हा घटक सगळ्यात मोठा घटक आहे. शेतकऱ्याची अर्थव्यवस्था मोडली तर देशाची अर्थव्यवस्था उभी राहणार नाही. राजकीय पक्षांनीच नाही, सर्व समाज घटकांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे, तरच हे सुधारेल. या सरकारवर आता आमचा विश्वास नाही. सरकारने शेतीमालाच्या बाबतीमध्ये जे धोरण सध्या अवलंबलेलं आहे पहिल्यांदा ते बदललं पाहिजे. सध्या म्हणजे शेतीमाल आयातीसाठी पायघड्या आणि निर्यातीला कोलदांडा हे पहिल्यांदा बदललं पाहिजे. आणि सरकारची प्रामाणिकता तर अजिबात नाही. जसं की इथं 25 दिवस झालं सोयाबीन हरभरा खरेदी केंद्र चालू आहे, 25 दिवसामध्ये 2500 क्विंटल फक्त खरेदी केले. म्हणजे बघा ह्यांची काय प्रामाणिकता आहे. ह्यांना खरेदी करायचं नाही, निमित्त करायचे आणि सगळे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधी राबवायचे. पॉलिसी हे परमनंट असली पाहिजे. सरकार कोणतंही आलं तरी शेतकरी हा मूलभूत घटक आहे. तुमची अर्थव्यवस्था कृषी उत्पादनावर आधारित आहे. ठीक आहे सर, मी तुमच्याकडे सगळ्यात शेवटी येणार आहे कारण तुमची प्रतिक्रिया फार महत्त्वाची. आपण आणखीन 2-3 प्रतिक्रिया घेऊयात. सर, तुम्हाला काय वाटतं याच्यातनं आता बाहेर पडायचं असेल, शेतकऱ्यालाही पैसे मिळायचे असेल तर आता उपाय काय तुमच्या दृष्टीने? सर, या पद्धतीत तर सरकारने ओपन ट्रेड चालू करून द्यायला पाहिजे. सरकारकडून यंत्रणा राहायला पाहिजे की शेतकऱ्याला सगळे भाव कळायला पाहिजे, कुठल्या मार्केटमध्ये काय भाव आहे. इंटरनॅशनल लेवलचा आपल्या भारताच्या प्राईसवर इफेक्ट होतो. इंटरनॅशनल मार्केटचंही नॉलेज शेतकऱ्याला भेटायला पाहिजे. आणि सरकारकडून इन्स्टिट्यूशन पाहिजे ज्याच्यात की भारताच्या सगळ्या शेतकरीला इंटरनॅशनल मार्केटकडून वाचवलं गेलं पाहिजे सरकारकडून. सर, कारण जेवढे काही भाव आपले उतार चढाव होतात, साखरेमध्ये असेल, तुरीमध्ये असेल, हे सगळं इंटरनॅशनल मार्केटला लिंक असतं आणि ते शेतकऱ्यांना कळतच नाही. शेतकऱ्याला कळत नाही माल कधी विकला पाहिजे हे शेतकऱ्यांना रिपोर्ट कधी जातच नाही. तसं सरकारकडून कुठल्याही शेतकऱ्याला काही इन्फॉर्मेशन भेटत नाही. बर, आणखीन 2 प्रतिक्रिया आपण घेऊयात थोडक्यात, बोला. आता एकच उपाय आहे की ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तुरीची नोंदणी केली आहे, ऑनलाईन हरभऱ्याची नोंदणी केली आहे, त्या शेतकऱ्याला आता सरकार खरेदी करू शकत नाही माल. आता त्यांना परवानगी द्यावं खुल्या बाजारात विकायची. आणि डिफरन्सचा जो 1,000 रुपये जे डिफरन्स आहे आता सध्या, ते बाजारात विकलेल्या शेतकऱ्यांचा बी आणि आता विकायला देणाऱ्या द्यावा, हेच आता पर्याय. आता सरकार हे माल खरेदी करू शकत नाही. बरं, आपण तुमच्या आता सगळ्या मान्यवरांची एक छोटीशी प्रतिक्रिया घेऊया आणि मग सगळ्यात शेवटी नळनकर सरांकडे जाऊन आपण संपूयात, बोला.
आता या सगळ्याचं कन्क्लुजन असं आहे की सगळ्या शेतकऱ्यांचा माल, आपण आता सध्या जी गोष्ट म्हणतो की तुरी आणि हरभरा, तुरीचा जवळजवळ सीझन संपत आला आहे, हरभऱ्याच्या बाबतीत आणि तुरीच्या बाबतीत शेतकऱ्याला जर काय फायदा करून द्यायचा असेल तर आत्ताच आमच्या मित्रांनी जे आता सांगितलं की शेतकऱ्याला प्रत्येकाला पाहिजे त्याप्रमाणे माल विकू द्यावा व त्याचे डिफरन्सचे पैसे शेतकऱ्याला सरकारने त्यांच्या खात्यात जमा करावा आणि ते लवकर जमा व्हायला पाहिजेत. बरं, काय तुमच्या दृष्टीने आता याच्यावर उपाय काय? जसं काकांनी सांगितलं आहे की भावांतर भुगतान योजना आपण आपल्या राज्यातील राबवू शकतो, पण त्याच्या काय त्रुटी आहेत त्याचा अभ्यास करून, जसं 3 महिन्याची कालावधी आहे त्याला 6 महिन्याची कालावधी केली तर बाजारात मालाचा ओढ येणार नाही आणि त्याच्यामुळे भाव घटणार नाही आणि डिफरन्सचा मोठी रक्कम होणार नाही, तर त्याचे जे शॉर्टकमिंग्स आहेत ते जर आपण काढून ती योजना जर राबवली तर निश्चित शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि सध्या ती राबवता येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा 1-1 किलो माल सरकारने घ्यावा आणि खरेदी किंवा शेतकरी ज्यावेळेस आपले माल घेऊन येतात तर सरकारकडे जे बफर स्टॉक केलेलं आहे ते बाजारात विकू नये, जेणेकरून बाजारातही भाव टिकून राहील आणि खरेदी केंद्रावरही शेतकरी माल विकू शकतो. तुमच्या दृष्टीने उपाय काय आता याच्यावर पुढे जायला? माझ्या मते जे उपाययोजना आहे सर्वांचं जे म्हणणं आलेलं आहे की याच्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे अंमलबजावणीची जी यंत्रणा आहे तिच्यामध्ये जर शासनाला याच्यामध्ये उतरायचं असेल तर त्याचं पूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन पाहिजे. आत्ताच्या घडीला वेअर हाऊसेसची अवेलेबिलिटी नाही आहे. जो माल खरेदी केंद्रावरती खरेदी केला जातो तो जवळपास सरासरी 300 किलोमीटर अंतरावरती नेऊन साठवणूक केली जाते. जी ऑनलाईन नोंदणी झालेली आहे जवळपास 2.5 लाख ऑनलाईन नोंदणी केलेले शेतकरी तूर खरेदीसाठी बाकी आहेत. सरकारनं ही खरेदी बंद करायची आणि सरळ माल बाजारात विकू द्यायचा आणि त्याच्यातला डिफरन्स शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करायचा, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग निघू शकत नाही. बरं, त्यांचा अनुभव असा सांगतोय की हा एकच मार्ग आहे. आपण या सगळ्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊयात, शेवटची एक प्रतिक्रिया सरांची घेऊयात आणि मग आपण कार्यक्रम संपवूयात. बोला. आमच्याकडे एक ग्रामीण भागातली म्हण आहे, मागायची असेल भीक तर कुणबीक करायला शिक. म्हणजे जर भीक म्हणजे कुठल्याही पद्धतीमध्ये कशीही परिस्थिती सुकाळ असो दुष्काळ असो शेतकऱ्याला कुणबी करून भीक मागण्याची परिस्थिती निर्माण होते हे पूर्वी सांगितलं आहे, 5-50 वर्षापूर्वी. आजही इतके अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊन देखील शेतकऱ्याची हीच अवस्था आहे. नेमकं असं का होतं याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे मगापासून उल्लेख होत आहे भावांतर योजनेचा. भावांतर योजना मध्य प्रदेशमध्ये सुरुवात झाली, महाराष्ट्रात का राबवली जात नाही? किंवा कर्नाटकमध्ये जो तुरीचा हमी भाव आहे त्याला 500 रुपये अनुदान तिथल्या सरकारने दिलं, ह्याचं नेमकं कारण आहे कर्नाटक आणि मध्य प्रदेशामध्ये निवडणूक आहेत. आमचं म्हणणं असं आहे तुम्ही दरवर्षी निवडणूक घ्यावं, आम्हाला काय करायचं आहे? दरवर्षी निवडणूक घ्या ना, आम्हाला भाव द्या ना. कारण निवडणूक आहे हे डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही वेगवेगळ्या योजना राबवणार असाल आणि शेतकऱ्याला प्रलोभन जर दाखवणार असाल तर शेतकरी दूध खुळा नाही. आम्हाला हे माहीत आहे पुढच्या वर्षी आमच्याकडे भावांतर योजना येईल, आम्हाला 500 रुपये अजून अनुदान मिळेल. निवडणुका आल्या की शेतकऱ्यांना सगळं तोंडी लावण्यासाठी आम्ही हे करणार ते करणार आजच्या दिन निवडणुकीच्या वेळेला येतात हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता देखील शेतकरी बघून घेतील, आम्हाला कळेल ना काय करायचं ते. पण मग आता तात्पुरत्या स्वरूपात त्याच्यातनं बाहेर पडण्याचा काहीच उपाय नाही आहे? नाही काय, हे आत्ता जसं आत्ता शिंदे साहेबांनी सांगितलं किंवा ससापुरांनी सांगितलं की थेट शेतकऱ्याचा माल बाजारात आहे त्या पद्धतीत विकू द्या आणि फरकाची रक्कम त्याच्या खात्यावरती जमा करा. पण हे सरकार काही करणार नाही कारण ह्या सरकारकडे पैसाच नाही. आहे तेवढी जी खरेदी किरकोळ 2% केली त्याचे पैसे देत नाहीत, मग 98% कुठले पैसे देणार? त्यामुळे पुन्हा कुणबी करायला जे आहे ना तर भीक मागणं एवढंच शेतकऱ्याच्या हातात आहे. या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना असंच वाटतंय की खरं तर सरकारचा जो प्रतिनिधी सरकारचे जे प्रतिनिधी इथे येणं आवश्यक होतं ते सरकारचे प्रतिनिधी आलेले नाहीत. याच्यातनं 2 गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे सरकारची खरंच मानसिकता आहे का तर ती दिसत नाही आणि ती कृतीतूनही दिसत नाही आहे. कारण सरकारनं आत्तापर्यंत 1-2 नाही 3 आश्वासनं दिलीत पण प्रत्यक्षात पैसे काही सरकारनं शेतकऱ्यांचे जमा केलेले नाहीत. आत्तापर्यंत जी तूर खरेदी झाली आहे तीसुद्धा एकूण नोंदणीच्या 50% पण जेमतेम झालेलं नाही आहे, 2% झालेली आहे. आणि त्यातही ज्या शेतकऱ्यांचे पैसे दिलेत ना त्या 2%तले 35% शेतकऱ्यांचेच फक्त पैसे दिलेत. म्हणजे केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच शेतकऱ्यांचे सरकारनं पैसे दिलेले आहेत, बाकीच्यांचे दिलेलेच नाहीत. तुरीची आत्ता ही स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून हरभऱ्याचे भाव पडायला सुरुवात झालेली आहे, हरभऱ्याचे भाव झपाट्यानं पडतायत आणि ही स्थिती जर का कायम राहिली तर आत्ता त्यांनी म्हटलं तसं शेतकऱ्याला भीक मागायची वेळ येईल. आणि सरकार जर का खरंच
हे सर्वसामान्यांचं सरकार, हे लोकांच्या करता काम करणारं सरकार, हे अच्छे दिन घेऊन येणारं सरकार अशी आश्वासनं जर का सरकार देत असेल तर सरकारला नुसती आश्वासनं देऊन भागणार नाही. कारण आता शेतकऱ्यांना हे माहिती आहे की नुसत्या आश्वासनांनी काहीही होणार नाही, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायला लागतील. त्यामुळे पणन मंत्री, संबंधित विभागाचे राज्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, स्वतःला विरोधकांमधले मोठे मोठे नेते म्हणून घेणारे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनीच केवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस किंवा दूध किंवा अशा प्रश्नांमध्ये जेवढ्या तीव्रतेने तुम्ही सगळे रस्त्यावर उतरता तेवढेच तुरीसारख्या, हरभऱ्यासारख्या अशा डाळवर्गीय पिकांच्या उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या करतासुद्धा आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा तुम्ही विरोधक असून सुद्धा रस्त्यावर उतरलात तर हे शेतकरी तुम्हालाही म्हणतील की तेही कसे आहेत ते माहिती आहेत आणि तुम्हीही कसा आहात ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांनीच गांभीर्यानं बघितलं पाहिजे. हातात दिवस थोडे आहेत, कापसाचा तर पुढचा हंगाम आता अगदी तोंडावर उभा आहे. त्यामुळे सरकारनं गंभीर व्हावं, आता फक्त कृती करावी. आश्वासनांचे फुगे आम्हाला नको आहेत, आम्हाला फक्त कृती हवी आहे. एवढ्या तीव्र उन्हामध्ये जवळजवळ 35-40 घरात आता तापमान आहे, एवढ्या तीव्र उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने हे सगळे शेतकरी जे उन्हात बसलेत ते एवढ्याच करता बसलेत की आमची तडफड आणि तळमळ तुम्ही समजून घ्या. आणि सरकारची अवस्था झाली आहे ते मगाशी 2 वेळेला पडलं होतं ना पोस्टर, त्याच्यासारखी झाली आहे. कळतं आहे पण वळत नाही, जरा वारा आलं आहे की जात आहे पडून. तर सरकारने असं करू नये, ते पोस्टर पडलं तर चालेल पण सरकार पडलं तर काय होईल आणि समाजव्यवस्था कशी बिघडेल याची संबंधितांनी दखल घ्यावी. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. आणि हा एक छोटासा न्यूज 18 लोकमतचा प्रयत्न होता सरकारच्या समोर या सगळ्या समस्या मांडण्याचा. हेच शेतकऱ्यांचे विषय घेऊन आमच्या अन्नदाता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं पुढच्या काही काळात एक मोहीम राबवली जाईल, जेणेकरून तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा सरकारच्या दरबारी अधिक चांगल्या पद्धतीनं पोहोचतील. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. या कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबूयात. धन्यवाद.